नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजी नजीक पंचगंगा साखर कारखाना स्थळावरील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना लागली आग। बँक स्टँडवर दाखल गरिबांचा फ्रीज। इचलकरंजी कराटे प्रशिक्षक विजय मुतालिक यांच्या मोफत कराटे प्रशिक्षणातून इचलकरंजीचा कर्नाटकात झेंडा। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। इचलकरंजी नजीक पंचगंगा साखर कारखाना स्थळावरील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना लागली आग। इचलकरंजी हातकणंगले मार्गावरील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या दोन झोपड्या आगीत जळून खाक झाल्या। या दुर्घटनेत 28,000 रोकड, 1 तोळे सोन्याचे दागिने मिळून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर 1 म्हैस व 2 रेडकू अशी 3 जनावरे ठार झाली आहेत। ऊसतोडणी मजुरांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे। याची माहिती कळताच घटनास्थळी शहापूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। बेळंकी स्टँडवर दाखल गरिबांचा फ्रीज। सध्या उन्हाळ्याची तीव्रता भरपूर प्रमाणात जाणवत आहे। दिवसाचे तापमान 35 ते 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे, त्यामुळे सर्व जनतेला घशाला कोरड पडत असल्यामुळे साहजिकच थंड पाण्याची गरज भासू लागली आहे। पण ज्यांच्या घरी महागडा फ्रीज आहे त्या कुटुंबात फ्रीजचा वापर करून थंड पाण्याची तहान भागवू शकतात, परंतु ग्रामीण भागात रानावनात मोलमजुरी करणाऱ्या गरीब जनतेला कुंभाराने मढविलेल्या मडक्याचा आधारच घ्यावा लागतो। परिस्थितीनुसार त्यांना तो मडका म्हणजेच गरिबांचा फ्रीज असे म्हणावयास काही हरकत नाही। आज मिरजपूर भागातील प्रत्येक आठवडा बाजारात अशा गरिबांचा फ्रीजची विक्री करताना दिसत आहे। मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य गरीब जनतेची अशा फ्रीजची मागणी होताना दिसत आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। इचलकरंजी कराटे प्रशिक्षक विजय मुतालिक यांच्या मोफत कराटे प्रशिक्षणातून इचलकरंजीचा कर्नाटकात झेंडा। कोरोचीतील लोकमान्य नगर या ठिकाणी प्रशिक्षक राजेश चव्हाण यांच्या माध्यमातून मुलामुलींना मोफत कराटे प्रशिक्षण मराठा महासंघाच्या माध्यमातून देण्यात येत असून, या कार्यक्रमावेळी चव्हाण सर यांनी मुलामुलींचे चित्रथरारक प्रात्यक्षिके घेतली। यामध्ये काटास्किक, फाईट सप्रेड, लाठीकाठी आदी प्रात्यक्षिके झाली। संकेश्वर येथे ओपन कराटे स्पर्धेत इचलकरंजीतील नोकॉट किंग, किंग बॉक्सिंग, तायकोदो, किंग बॉक्सिंग अकॅडमी कोरोची यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धेत 6 गोल्ड, 2 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ पदक मिळवून यश संपादन केले आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।